नमस्कार, मी उमेश वानखेडे, प्रेसिडेंट क्रेडाई नाशिक मेट्रो। मित्रांनो, नाशिक येथे डोंगरे ग्राउंडवरती शेल्टर 2019 हे आपल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं उद्घाटन काल दिनांक 19 डिसेंबर रोजी झालेलं आहे। 19, 20, 21, 22 या चार दिवस आपल्या गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रेडाई नाशिकने हा शेल्टरचा गृहप्रदर्शन इथे घडवलेलं आहे। या व्यतिरिक्त इथे सर्व बँकिंगचे क्षेत्रातील पण बँक्स 15 बँक्स याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आहे। तसेच घर सजावटीच्या पण अनेक स्टॉल्स इथे आपल्यासाठी उपलब्ध आहे। हे आमचं शेल्टरचं एक्झिबिशन आहे। हे 2 वर्षातनं एकदा येत असतं, ज्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र वाट बघत असतो। मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण या शेल्टरला भेट द्या आणि आपल्या मनामध्ये आपल्या जी गृहस्वप्नाची इच्छा आहे, जे आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहे, तिचं आपण तुम्ही इथे स्वप्न पूर्ण करा। आमच्या क्रेडाईच्या मेंबर्सकडनं ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी घेतात, त्यावेळेस तुम्हाला एक स्वच्छ आणि पारदर्शी व्यवहार मिळण्याची आम्ही खात्री देतो। यदा कदाचित तुमच्या या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचण तयार झाली किंवा कोणत्याही प्रकारचं डिस्प्यूट होतं असं तुम्हाला जाणवलं, तर तुम्ही सरळ आमच्या क्रेडाई नाशिकच्या ऑफिसमध्ये एक छोटासा अर्ज देऊन तुम्ही तो जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आम्ही आमच्या लेवलच रिझॉल्व्ह करून देऊ। त्यासाठी तुम्हाला कुठे कोर्टात किंवा ग्राहक मंचाकडे जायची गरज पडणार नाही की ज्याने तुम्हाला कोणताही आर्थिक किंवा मानसिक त्रास होईल, ही काळजी क्रेडाई नाशिक या ग्राहक राजासाठी घेत असते। त्याचप्रमाणे या ठिकाणी 15 लाखापासून 2 कोटीपर्यंत 500 स्क्वेअर फीटापासून तर 5000 स्क्वेअर फीटापर्यंत घरं उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कमर्शियल प्रिमायसेस, फार्म हाऊसेस, प्लॉट्स, इंडस्ट्रीयल लँड्स, लिझिंग प्रिमायसेस या सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध आहे। मी आपणास नम्र विनंती करतो की या सर्व गोष्टींचा आपण लाभ घ्यावा आणि आपलं गृहस्वप्न पूर्ण करावे। धन्यवाद। नमस्कार, मी रवी महाजन, शेल्टर 2019 कन्व्हेनर। कालच नाशिकच्या या भव्य सोहळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपले विभागीय आयुक्त मानेसाहेबांनी याचं मुख्य अतिथी म्हणून पद भूषवलेलं होतं आणि मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये याचं ज्याला ओपनिंग सेरेमनी म्हणता येईल ते झालेली आहे। ह्या 2019 शेल्टरच्या एक्सपोमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर्सची जी काही इन्व्हेंटरी आहे, जो काही फ्लॅट, शॉप्स, फार्म हाऊसेस, प्लॉट्स, कमर्शियल प्रिमायसेस आहे, त्याचे सेल्स होणं हा मूळ उद्देश आमचा आहे। आणि जे काही आमचे शेल्टर्समध्ये सहभागी झालेले आमचे डेव्हलपर्स आहेत, ह्यावर्षी 2019 ह्या शेल्टरमध्ये 167 स्टॉल्स आम्ही इथे उभारलेले आहेत आणि त्यासाठी डेव्हलपर सेगमेंटमध्ये 100+ लोकांनी याच्यात सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर अलाईडी इंडस्ट्रीचे जे काही मटेरियल डेव्हलपर्सचे डोम्समध्ये आम्ही 55 ओपन स्पेस आणि स्टॉल्स इथे मान्य केलेले आहे। त्याचबरोबर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांनी पण मोठ्या संख्येने याच्यात आम्हाला सहभाग नोंदवलेला आहे आणि ह्यावर्षी आम्हाला साधारण 75 ते 1 लाख फुटफॉल अपेक्षित आहे। ह्यावर्षी आम्ही डिजिटल द्वारे आम्ही इथे रजिस्ट्रेशनची सोय करण्यात आलेली आहे आणि एक शेल्टर आम्ही नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न ह्यावर्षी केलेला आहे। ह्यावर्षीचं आमचं जसा सेल्स हा उद्देश आहे तसाच आमच्याकडे सिटी ब्रँडिंग म्हणून पण आम्ही या शेल्टरकडे बघतो आहे। शहराची जर चांगली ब्रँडिंग झाली, शहराचं नाव चांगलं झालं तर नक्कीच त्याचा फायदा आमच्या बंधूंना होणार आहे हे समजून हे ओळखून आम्ही ह्यावर्षी नाशिक गॅलरी आम्ही एक इथे बनवलेली आहे। त्यामध्ये एक 10 मिनिटाची व्हिडिओ फिल्म केलेली आहे, ती फिल्म इंटरनॅशनल च्या प्रतीची इथे केलेली आहे आणि नाशिककरांना मी आवाहन करतो की त्या फिल्म जरूर बघावी, कारण की त्या फिल्मद्वारे आपल्याला वाव नाशिक, नाव नाशिक ही जी काही आमची संकल्पना आहे त्याचं आपल्याला माहिती मिळेल की सध्याचं नाशिक काय आहे आणि पुढचं नाशिक काय होणार आहे याची एक आम्ही या फिल्मद्वारे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेल्टर 2019 इज अन अपॉर्च्युनिटी टू शोकेस नाशिक अँड टू मेक एव्हरीबडी अवेअर अबाउट व्हॉट्स हॅपनिंग इन नाशिक
and how it is good for migration and for their future coming and staying in Nasik. During shelter, always the emphasis is on bringing all the stakeholders together, all the trade organization together, and all the entire city comes together to showcase Nasik. This year, 2019, what we feel is this is a one of the very turning point of Nasik's development, where we are concerned about the organized development of Nasik, as well as making it one of the best destination in comparison to other cities from Maharashtra. Ya shelter madhe mala North Maharashtra madhya सगळ्याच सिटीजनी आणि ज्यांना नाशिकमध्ये येऊन राहायचं आहे त्यांनी व्हिजिट करावं असं मला वाटतं. आणि नाशिकमध्ये नाशिकच्या डेव्हलपमेंट्समध्ये काय काय होतं आहे आणि कसं ते त्यांच्या त्यांना यूजफुल राहील त्याचा अभ्यास करून त्यांनी इथे घर घेण्याचं किंवा सेटल होण्याचा निर्णय घ्यावा अशी माझी दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर दॅट. इन दिस एक्झिबिशन वी हॅव ऑल्सो मेड अ वन फिल्म which talks about how Nasik is unique in many aspects. That film also people should come and see. That will also help them to visualize what is the growth potential in Nasik and how it will be useful for them to come and stay in Nasik.